पूरग्रस्तांना 100% दिलासा देणारा निर्णय घेतल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कॅबिनेटच्या बैठकीत दिलासा देणारा निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं होतं. NDRF च्या निकषापेक्षा अधिक मदत दिली जाणार असल्याचं ते म्हणाले. छोटे व्यापारी शेतकरी यांना दिलासा दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेत्यांनी पूरपाहणी दौरा करणं गैर नाही, पण त्याचवेळी निलंबित आमदारासह काही जण जातात आणि अधिकारी नाही म्हणून गांगावं करतात हे चुकीचं आहे असा टोला त्यांनी लगावला. लॉकडाऊनबाबत दिलासा देण्याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. किमान टपरीधारकांना 10,000 मदत, दुकानदारांना 50,000 75% नुकसानी मिळेल अशा त्यांनासुद्धा मदत केली पाहिजे अशी भावना लोकांची आहे. आणि यामध्ये मृत्यू पावलेले असतील, जनावरांचं असेल, शेतीचं असेल, घरांसाठी जी काही मदत आहे, भांडीकुंडींसाठी मदत आहे, अन्नधान्यासाठी मदत आहे, या अशा प्रकारची सर्वतोपरी विचार करून त्यांना मदतीचा निर्णय या सरकार घेणार आहे. आणि मला वाटतं की समाधानकारक या सगळ्या संकटात सापडलेल्या लोकांना समाधानकारक असे पॅकेज असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातली बातमी आहे. काही वेळामध्ये ही बैठक होणार आहे. पूरग्रस्तांकरता पॅकेज या बैठकीमध्ये जाहीर होऊ शकतं, म्हणजे या बैठकीनंतर जाहीर होऊ शकतं, पण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पॅकेज संदर्भात निर्णय होऊ शकतो. पूरग्रस्त दरडग्रस्त यांना मदत देण्याकरता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आढावा घेतला जाईल. सादरीकरण होईल कुठल्या भागात किती पुराने परिस्थिती गंभीर झाली आहे, दरडीमुळे परिस्थिती गंभीर झाली आणि त्यानंतर पॅकेज जाहीर होऊ शकतं. सह्याद्री अतिथीगृहामध्ये 3:30 म्हणजे अजून पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बैठक सुरू होणार आहे. नुकसानीचं सादरीकरण होईल मुख्यमंत्र्यांसमोर, सगळ्या वेगवेगळ्या विभागाच्या मंत्र्यांसमोर, आणि मग एकत्रित चर्चा करून पॅकेज जाहीर केलं जाईल याची घोषणा मुख्यमंत्री करू शकतात. आणि वडेट्टीवार यांनी सांगितल्याप्रमाणे पॅकेज हे समाधानकारक असेल अशीच शक्यता व्यक्त होते किंवा आशा व्यक्त होते. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी थेट बोलूया. सागर, आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची असेल, सगळ्या महाराष्ट्राचं त्याकडे लक्ष लागलेलं असेल, कारण पूरग्रस्त दरडग्रस्त जे आहेत, ज्यांना सरकारच्या मदतीची आत्ता नितांत गरज आहे, त्यांचे सगळ्यांचे डोळे या बैठकीकडे लागलेले असतील असं म्हणायचं. सुवर्णा, 3:30 सह्याद्री अतिथीगृह येथे कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने गेले 4 ते 5 दिवस महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त नागरिकांना, शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा होणार आहे. साधारणतः 5.5 ते 6,000 कोटीपर्यंत प्राथमिक अंदाज जो आहे तो या रक्कम लागेल असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटे व्यापारी आहेत, मोठे व्यापारी आहेत, तसंच शेतकरी आहेत, यांना दिलासा दिला जाणार आहे. अनेक जनावरं शेतकऱ्यांची वाहून गेलेली आहेत, जे कुक्कुटपालन व्यवसाय करणारे आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अशा लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, कारण की पुरामुळे ज्या भागांमध्ये पाणी शिरलं शेतांमध्ये तिथे जमीन पूर्ण खरडून गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांनासुद्धा NDRFचे जे निकष आहेत त्या निकषाच्या पलीकडे जाऊन मदत करण्याची भूमिका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलेली आहे. अर्थात बोलून दाखवलं आणि कृतीत करणं यात किती नेमका फरक आहे हे काही वेळातच समजेल. राज्य सरकारच्या वतीने किती नेमकी रक्कम दिली जाते हे देखील पाहणं उत्सुकता असणार आहे. नक्की सागर, धन्यवाद तुर्तास आपण माहिती दिल्याबद्दल. अर्थात या बैठकीसंदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही आपल्याकडनं घेत राहू. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाताना आठवण करून देतो, या सगळ्या ज्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही News18 लोकमत चॅनलवर बघता त्या आता तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर सुद्धा पाहू शकता. त्याकरता आमच्या YouTube/News18 लोकमत या चॅनलला सबस्क्राईब करा.